पहिल्यांदा मालकाचा प्रामाणिकपणा व विश्वासू मित्र मानला जातं। मालकावर प्रेम व लळा लावण्याबरोबरच प्रसंगी त्याचा जीव वाचवण्यासाठीही ती मागे पुढे पाहत नाही। यालाच पुष्टी देणारी एक घटना बागलकोट जिल्ह्यातील होन्निहाळ तालुका बिळगी गावात नुकतीच घडली आहे। एका बैलानं आपल्या मालकाला चक्क मगरीच्या हल्ल्यातून वाचवले। या हल्ल्यात मालकाला उजवा हात गमवावा लागला असला तरी बैलानं वेळीच हस्तक्षेप केल्याने त्यांचा जीव वाचला। धरी अप्पा मेट्टी वयवर्ष 32 असं जखमी शेतकऱ्याचं नाव आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मेटी आपल्या 3 बैलांना धुण्यासाठी कृष्णा नदीवर गेले होते। तिन्ही जनावरांचे दोर त्यांनी एकाच वेळी पकडले। एका बैलाला अंघोळ घातल्यानंतर ते दुसऱ्या बैलाला धूत होते, याच वेळी एका मगरीनं हल्ला करून त्यांचा हात पकडला। डाव्या हातानं त्यांनी उजवा हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण मगरीनं डाव्या हाताच्या बोटाचाही चावा घेतला। हा प्रकार पाहून दुसऱ्या बैलानं मगरीवर हल्ला करून मेटींना किनाऱ्यावर ओढले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला। मात्र या हल्ल्यात हाड तुटल्यानं त्यांचा हात निकामी झाला। यामुळे डॉक्टरांनी स्टील रॉड घालण्याचा सल्ला दिलाय। जखमा भरल्यानंतर कृत्रिम हात बसवण्यात येणार आहे। बैलांना प्रसंगवधान दाखवून मगरीवर हल्ला केला, तसेच मेटींना पाण्याबाहेर ओढल्याने त्यांचे प्राण वाचले। बैल नसता तर मगर त्यांना पाण्यात ओढून घेऊन गेली असती। हा त्यांच्यासाठी पुनर्जन्मच आहे, त्यामुळे बैलाचे आभार मानावं तितके कमी आहेत अशी भावना मेटींचे मेहुणे संकप्पा यलगुरी यांनी व्यक्त केली आहे। मेटींची पत्नी गौरव्वा यलगुरी अतिथी शिक्षक म्हणून कार्यरत आहे। त्यांनी आपल्या पतीला बैलामुळे जीवनदान मिळाल्याचं सांगितले। बैल आमच्यासाठी देवदूतच ठरलाय। स्थानिक आमदार JT पाटील यांनी मेटी यांची भेट घेऊन विचारपूस केली, तर वनाधिकाऱ्यांनी मेटी कुटुंबियांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली। मगरीनं एखाद्यावर हल्ला केल्याची गावातील ही पहिलीच घटना आहे। यापूर्वी मगरीचे दूरूनच दर्शन होत होते, पण या घटनेमुळे आजूबाजूच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन ग्रामपंचायतीमार्फत केलं जात आहे। वन खात्यानं मेटी यांना नुकसान भरपाई द्यावी।